आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महसूल विभागाचा अनागोंदी कारभार, बेकायदा वाहतुकीतील ट्रक सोडण्यात अर्थपूर्ण वाटाघाटी. श्रोळ तहसील कार्यालयातील महसूल विभागाचा भ्रष्टाचारी कारभाराने कळस गाठलाय. बेकायदा वाहतुकीतील पकडलेले ट्रक अर्थपूर्ण वाटाघाटी करून सोडून देत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. श्रोळ तहसील कार्यालयातील महसूल विभागाचा अनागोंदी कारभार सुरू आहे. बेकायदेशीर वाहतूक करणारे पकडलेले ट्रक अर्थपूर्ण वाटाघाटीनंतर तसेच सोडले जातात अशी चर्चा श्रोळ तालुक्यात सुरू आहे. याकडे कर्तव्यदक्ष तहसीलदार गजानन गुरव यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. महसूल विभागाच्या पथकाकडून बेकायदेशीर गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रक, डंपर, ट्रॅक्टर पकडले जातात. ते पकडून तहसील कार्यालयात आणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र पथकातील काही अधिकारी ही वाहने तसेच सोडून देतात यामागचा अर्थ शोधण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे.